नमस्कार मी रुशाल यादव सारंग टॉप नाईन घडामोडींचा आढावा घेणार आहोत मात्र आधी महत्वाची बातमी संजय राऊतांची नार्को टेस्ट करा देवयानी फरांदे यांनी ही मागणी केलेली आहे ड्रग्स प्रकरणामध्ये राऊतांचे धागेदोरे आहेत का याची चौकशी करा असं देखील फरांदे यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांच्या आरोपानंतर भाजपच्या आमदार देवियानी फरांदे आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला अत्यंत गंभीर असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे नाशिकच्या आमदारांचे धागेदोरे कनेक्शन्स हे लित पाटील प्रकरणात आहेत संजय राऊत एक तर मनोरुग्ण झालेले आहेत नाही तर तेच ड्रग्ज घेत आहेत असं माझं मत झालेलं आहे त्यांची ज्या पद्धतीने चिडचिड महाराष्ट्राच्या पोलिसांनी ड्रगचा कारखाना उघड केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने चिडचिड करायला सुरुवात केलेली आहे मला असं वाटतंय की आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय यांनी संजय राऊतांना जरा तपासावं कारण विरोधी पक्षाचं काम आहे हे वर्षभरापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा या प्रकरणावरती वाचा फोडली दोन वेळा मी विधानसभेमध्ये वे वाचा फोडली आत्ता सुद्धा ज्यांना ज्यांच्यावरती कारवाई होते त्यांच्या नाव नंबर फोन नंबर स मी पोलिसांना माहिती देते महिला लोकप्रतिनिधी एका डिटेक्टिव्ह एजन्सी काम करते आणि आमची महाराष्ट्राची पोलीस आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते कारखाना एक नाशिकचा उघडकीस आला सोलापूरचा कारखाना उघडकीस आला अजून ह्या ड्रग्ज मधल्या कनेक्शन मधले लोक जे आहेत हे उघडकीस आणतय आणि संजय राऊत ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतायत आमदारांच्या वरती बेछूट आरोप करतायत देवेंद्र फडणवीस वरती ते भांग घेतली का माझ म्हणणे की सकाळी सकाळी उठून हे एक मनोरुग्ण असा बोलू शकतो नाहीतर जो ड्रग्स घेतो किंवा नशा करतो भांग घेणारा माणूसच अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करू शकतात त्यामुळे राज्याच्या गृह खात्याला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की आज संजय राऊत यांची पहिली नार्कोटिक टेस्ट करा ते कुठले अंमली पदार्थ घेतात का ते कुठले ड्रग्ज घेतात का आणि त्यांचं ह्याच्यामध्ये काही नुकसान झालेलं आहे का ललित पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता आणि जेव्हा एकत्रित गट होता तेव्हापासूनचा ललित पाटील हा उद्धव ठाकरे गटाचा होता आणि मग ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याला अटक होती हे लक्षात आल्यानंतर आमचे संजय राऊत आज बेताल झालेले आहेत आणि त्यामुळे ललित पाटीलला अटक झाल्यामुळे संजय राऊत बेताल झालेत का त्यांचे ह्या प्रकरणाशी काही धागेदोरे आहेत का ही त्यांची चौकशी सरकारने पूर्णता करायला